पाहत आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करणार आहोत. आयडेंटिफाय, पहिला प्रश्न, आयडेंटिफाय विथ रीजन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. मग खाली एक्झाम्पल्स आहेत, त्यापैकी पायथागोरियन ट्रिपलेट कोणते आहेत आणि पायथागोरियन ट्रिपलेट कोणती नाहीत ते आपल्याला लिहायचंय. पहा, ठीक आहे. मग आता हे पहिल्यांदा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही ते आपण शोधू. कसं शोधतात आपण पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही ते? तुम्हाला मी सांगितलं होतं पहा आधी माहितीमध्येच, प्रत्येक संख्येचा स्क्वेअर करून पाहायचा. आपण लहानातून मोठ्या संख्येकडे की जाऊ. 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. 4 चा स्क्वेअर किती आहे? 16. 5 चा स्क्वेअर किती आहे? 25. मी 3, 4, 5 लहानातून मोठ्याकडे आपण लिहित गेलो. आणि ज्या दोन लहान संख्या आहेत ना त्यांच्या स्क्वेअरची बेरीज करायची. म्हणजे आपलं असे करायचे, 3 चा स्क्वेअर अधिक 4 चा स्क्वेअर किती आला रे? 9 प्लस 16 इज इक्वल टू किती आला? 25 आला. आणि हे जर 5 च्या स्क्वेअर एवढं आलं ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे, आणि जर आलं नाही तर पायथागोरियन ट्रिपलेट नाही. इसे मानले म्हणजे आपण असं म्हणू शकतो, 3 स्क्वेअर ऑफ 3 प्लस स्क्वेअर ऑफ 4 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 5. 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग यांची बेरीज 5 च्या वर्ग एवढी आली. सो म्हणून काय आपण म्हणू शकतो, 3, 5, 4 इज पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आणि जर हे सेम आलं नसतं तर आपण म्हटलं असतं इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे. आता पुढचं एक एक्झाम्पल पहा, 2 नंबरचा. 4, 9 आणि 12 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का आपल्याला ओळखायचे. काय करणार आपण? स्क्वेअर ऑफ 4 16 आला, स्क्वेअर ऑफ 9 9 चा वर्ग 81, स्क्वेअर ऑफ 12 12 चा वर्ग 144. मग आपण 4 चा वर्ग आणि 9 चा वर्ग यांची बेरीज करणार, 16 आणि 81. ती किती आली? 16 आणि 81 97 येईल. म्हणजेच आपण असं म्हणणार आहे 4 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग यांची बेरीज 12 च्या वर्ग एवढी येत नाही, कारण 12 चा वर्ग 144 आहे. इथं आपलं 97 आलं, हे सेम आहे का? नाहीये. म्हणजे आपण काय म्हणणार आहे, 4, 9, 12 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही, कारण हे सेम आलं नाही, इज नॉट इक्वल टू. आणि सेम आलं होतं त्यामुळे आपण त्याला काय म्हटलं? इज पायथागोरियन ट्रिपलेट म्हटलं होतं. आता पहा पुढचं एक्झाम्पल, 5, 12, 13 5, 12, 13 5 चा वर्ग 25 12 चा वर्ग 144 13 चा वर्ग 169. मग आता आपलं काय करायचं? 5 चा वर्ग आणि 12 चा वर्ग यांची बेरीज करायची, म्हणजे 25 आणि 144 बेरीज करायची. ती किती येते बरोबर? 169 येते. म्हणून आपण असं म्हणू शकतो 5 चा वर्ग आणि 12 चा वर्ग याची किंमत ही 13 च्या वर्गा एवढी आलेली आहे. ही बेरीज बरोबर 169 आली. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की सो 5, 12, 13 इज पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता शेवटचं म्हणजे चौथं एक एक्झाम्पल पहा. आणखी दोन एक्झाम्पल आहेत आपल्या प्रश्नामध्ये. आपल्या 24 चा स्क्वेअर करायचा, किती आहे माहिती पहा? 476 आहे, बरोबर आहे. 70 चा वर्ग 30 म्हणजे आपण 70 चा पाठ नाही केला, पण 7 चा पाठ आहे. 7 साठी 49 म्हणजे 70 चा किती असणार आहे रे? 1 शून्याचे 2 शून्य 4900 असणार आहे. आणि 74 चा वर्ग मात्र आपला पाठ नाही. आता माझा पण पाठ नाही, करून बघावं लागेल. कसा करतो आपण? 74 गुणिले 74 म्हणजे 4 16 4 4 28 आणि 1 29 10 लिहिला. 7 28 8 4 2 7 7 49 2 51 6 9 8 17 7 4 1 4 5 5476. ठीक आहे, 5476 हा आला आपला 74 चा वर्ग 5476. आणि
हा 24 चा वर्ग चुकला की नाही माझा येतात किती 24 चा वर्ग 576 ना चुकून मी 476 म्हटलं होतं बा 24 चा वर्ग आहे 576 मग आता बेरीज करून पाहू बरं 24 चा वर्ग अधिक 70 चा वर्ग किती आहे बेरीज 576 अधिक 4900 बेरीज करू आपण बाजूला बेरीज करू 4900 आणि 576 ची बेरीज करू किती येते 606 707 9 5 14 4 4 1 5476 सेम आले ना बरोबर 74 वर्ग एवढी आली की म्हणजे आता ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे हे आपलं कळतंय पहा म्हणून आपण काय लिहिणार आहे सो म्हणजे 24 चा वर्ग अधिक 70 चा वर्ग बरोबर 74 चा वर्ग सेम आलेला आहे सो 24 70 74 इज पायथागोरियन ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे पहा कारण 24 आणि 70 च्या वर्गांची बेरीज ही बरोबर 74 च्या वर्ग एवढी आलेली आहे हे लक्षात घ्यायचं पाहता 5 नंबरचं एक्झाम्पल आहे 10 24 27 10 24 27 10 वर्ग 100 24 चा वर्ग आताच आपण पाहिलं किती आहे 576 आहे आणि 70 चा वर्ग किती आहे रे 729 मग आता आपण तीनही स्क्वेअर लिहिले 10 चा वर्ग आणि 24 च्या वर्गाची बेरीज करू 100 अधिक 576 बेरीज किती येईल 676 आली ही 729 आली का नाही आलेली याचाच अर्थ काय होतो की 10 वर्ग आणि 24 चा वर्ग यांची बेरीज काय 27 वर्ग एवढी येत नाही सो 10 24 27 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आणि सर्व शेवटचं 11 7 61 11 वर्ग 121 60 वर्ग 636 3600 61 चा वर्ग करून पाहावा लागेल पहा 61 × 61 111 166 000 6 1 6 26 101 6 12 2 4 1 7 3721 मग आता बेरीज करायची 11 वर्गाची आणि 60 वर्गाची किती येते पाहिजे तोंडी येते कळते तुम्हाला पण नकाले असतील पहा किती येते 11 वर्ग अधिक 60 वर्ग 121 अधिक 3600 3600 ते 121 म्हणजे 721 येतात ना बरोबर 3721 बेरीज करून पहा बरोबर तेवढी येते म्हणजे बेरीज सेम आली म्हणजेच काय झालं तर 11 वर्ग आणि 60 वर्ग यांची बेरीज ही 61 वर्ग एवढी आली आणि ती बेरीज सेम आली असेल तर आपण असं म्हणू शकतो 1160 61 इज पायथागोरियन ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे पहा दुसरा प्रश्न आहे इन फिगर काय फिगर मध्ये दिले MNP याच्यामध्ये हा अँगल MNP 90 degree आहे आणि सेगमेंट MQ हा MP ला परपेंडिक्युलर आहे ठीक आहे पुढे काय म्हटलं MQ चं माप 9 दिलंय QP चं 4 दिलंय आणि MQ चं माप आपल्याला काढायचंय मग काय काय दिलंय पहा बरं इन ट्रायंगल इथ सोडवू आपण इन ट्रायंगल MNP या MNP ट्रायंगल मध्ये काय म्हटलेले पहा तर अँगल MNP इज इक्वल टू 90 degree हे गिव्हन आहे दिलेलंच आहे आपल्याला आणि दुसरं काय दिलेलं आहे सेगमेंट NQ परपेंडिक्युलर सेगमेंट MP सेगमेंट NQ हा MP ला परपेंडिक्युलर आहे हे सुद्धा दिलेलं आहे हे सुद्धा गिव्हन आहे मग हे दोनवरून काय होतं मला माहितीये का आपण प्रॉपर्टी पाहिल्यात पा काय पाहिल्यात बाय थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन नुसार काय होतं तर NQ² इज इक्वल टू MQ × QP आपल्याला माहितीये मग तेच आहे ना MQ चं माप माहितीये QP चं माहितीये NQ चं आपण काढू शकतो म्हणून मी डायरेक्ट लिहितो बाय थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन
ज्योमेट्रिक मीन थ्योरम नुसार काय आहे ज्योमेट्रिक थ्योरम नुसार एन क्यू स्क्वेअर, एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी, एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू क्यू पी। मग हे आपलं काय राहायचं, एम क्यू दिलेला आहे नाही, क्यू पी दिलेला आहे, किती दिलेला आहे क्यू पी, फोर दिलेला आहे, 36 आली एन क्यू स्क्वेअरची किंमत। आता आपण काय करणार, फक्त स्क्वेअर रूट काढणार दोन्ही साईडचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढायचं। सो एन क्यूब इज इक्वल टू किती येणार आहे, सिक्स येणार आहे पाहणे।